साधारण 20 वर्षांपूर्वीचा काळ. टी व्हीवरती हॉरर शो लागायचा दर रविवारी रात्री 9:30 वाजता. मी कंपनीत जॉबला होतो. 3 शिफ्ट चालायच्या. नाईट असली की घरून 11 वाजता निघायचो. 12 ते 7 नाईट असायची. त्या दिवशी नाईट होती, रविवारचा दिवस म्हणजे पहिली नाईट. झोपायचा प्रश्न नव्हता. माझा आवडता शो सुरू झाला. 1 तास कधी गेला समजलंही नाही. जरा भयानकच होता. जरा आतीच दाखवलं होतं, पण जे होतं ते भयानक होतं. मनातील विचार झटकून उठलो. चहा घेतला, तयारी केली व निघालो. घर MIDC जवळच होतं, म्हणजे कंपनीजवळ होती. पायी गेलं तरी 1/2 पाऊण तास लागायचा. आज जरा लवकरच निघालो होतो. बाहेर पडलो, थंडगार हवा लागली व मन प्रसन्न झालं. पण अंतर्मनावर हॉरर शोची छाप पडली होती. झाडांकडे बघितलं तरी वेगळं वाटायचं. एखादी व्यक्ती समोरून येताना दिसली तरी शरीर सावध पवित्रा घेत होतं. हे सगळं हॉरर शो बघितल्याने होत होतं, कारण माझं मन अतिसंवेदनशील होतं. इतकं की मी जर भिंतीकडे एकटक बघितलं तर निरनिराळ्या आकृत्या दिसायच्या. मनाचं असंच असतं. तेच जर मी एखादा कॉमेडी शो पाहून निघालो असतो तर रात्रभर हसलो असतो. एखादा जुना ट्रॅजेडी पिक्चर बघितला असता तर रात्रभर मन उदास राहिलं असतं की या जगात आपलं कुणीही नाही म्हणून. पण हे फक्त ज्यांना भावना आहेत, संवेदनशील आहेत, त्यांच्या बाबतीत घडतं. ज्यांचं मनच मेलंय, ज्यांना भावनाच नाहीत, संवेदन नाहीत, त्यांना शेजारी एखादा मरून पडला तरी फरक पडत नाही. पण इथे माझा प्रश्न होता व मी संवेदनशील, त्यामुळे झाडातून होणाऱ्या हालचालींचे, अंधारात तयार होणाऱ्या आकृत्यांचे अर्थ लावत लावत कंपनीत पोहोचलो. ड्रेस चेंज केला, घड्याळकडे नजर टाकली. रात्रीचे 11:30 वाजले होते. शॉप फ्लोअरला गेलो. ड्युटी जरी 12ची असली तरी आम्ही थोडं अगोदरच यायचो व कामाचा आढावा घ्यायचो. त्याने काम सोपं व्हायचं. सेकंड शिफ्टच्या पार्टनरला भेटलो. नंतर मशीनजवळ गेलो, फेरफटका मारला. रात्री मेंटेनन्सचं काम असायचं. मशीन भली मोठी होती व प्लँटच्या शेवटच्या टोकाला होती. कोपऱ्यात जागा निवडून पूर्ण सेटअप उभा केलेला होता. मशीनला कनेक्टेड मागे 8x10 पत्र्याची रूम होती. त्या रूममधून लोखंडी पाईप खाली तळघरात जायचे आणि तळघरात जाण्यासाठी रूमच्या मागच्या बाजूला खाली जिना होता. पण तळघरात रात्री काही काम नसायचं, तिथं फक्त अंधार असायचा. तशी लाईटची सोय होती, पण गरज पडली तरच वापर व्हायचा. पत्र्याच्या त्या रूममध्ये जाण्यासाठी 4x2 आडवा दरवाजा होता. म्हणजे मशीनचा बाहेरचा भाग, त्याचं मेंटेनन्स वेगळं, वरून आतील मेंटेनन्स वेगळं. वरचं काम करता करता नाईट संपून जायची. नेहमीचं असल्याने काही वाटायचं नाही. पण आज का कोण जाणे, मशीनजवळ पोहोचलो व धडधड वाढली. बाहेरून पत्रा पूर्ण चेक केला. ओके. खाली जायला जिना होता. त्याच्या शेजारी भिंत होती आणि भिंतीला मोठमोठ्या खिडक्या होत्या. खिडक्यांच्या बऱ्याच काचा फुटलेल्या होत्या. हवा आत, उजेड आत, पाऊस आत आणि अजून काय काय आत येत होतं, ये जा करीत होतं, देव जाणे. खिडकीच्या बाहेरचा परिसर पण कंपनीचा होता, पण बॅकसाईड होती. तिकडे कोणी फिरकायचं नाही. सिक्युरिटी एखादा राऊंड मारला तर मारायचे, नाहीतर कुणीही यायचं नाही. आवारात निलगिरीची उंच उंच झाडं होती. त्यांची सळसळ सुरू असायची. पूर्ण झाड हालत राहायचं. हे सगळं रोजचं होतं. त्यात काही नवीन नव्हतं. नवीन होता फक्त हॉरर शो. तसे हॉरर शो पण खूप बघायचो, पुस्तकं वाचायचो. आवडच होती. कदाचित घाबरायला आवडायचं म्हणून असेल, पण आज जरा जास्त परिणाम झाला होता. मशीनच्या बॅकसाईडला गेलो व लक्ष खिडकीतून बाहेर गेलं. अंधार, फक्त अंधार व निलगिरीची सळसळ. अंधारात ती पांढरी खोडं वेगळीच वाटत होती. कुणीतरी उभं असल्यासारखी डोळ्यासमोर एक एक दृश्य यायला लागलं, जे काही वेळापूर्वी पाहिलं होतं आणि मनात आलं आज काही खरं नाही. पटकन पुढच्या बाजूला गेलो आणि प्रश्न पडला, रूममधलं काम पहिले करावं की बाहेरचं. तोपर्यंत 12 वाजले होते. वेळ वाया न घालवता
बाहेरचं काम करायला लागलो. काही अंतरावर फर्नेस होत्या, तिथे काम चालू होतं व कन्व्हेअर बेल्टवर दोन कॅज्युअल काम करत होते, म्हणजे सोबत होती. डिपार्टमेंटला एकटा नव्हतो, आज ही सोबत लाख मोलाची वाटत होती, तिची किंमत समजत होती. बाहेरचं काम आवरलं, आता रूममधलं मेंटेनन्स करणं गरजेचं होतं आणि अंगावर काटा आला. काम आहे, करावं तर लागेलच. बाकी लोकांचा अंदाज घेतला, फर्नेसवर काम चालू होतं, कॅज्युअल त्यांचं काम करत होते. मी प्लगमध्ये वायर खोचली, वायर व बल्बचं सॉकेट हातात घेऊन त्या रूमचा दरवाजा उघडला व मध्ये घुसलो. तो बल्ब वर हुकला अडकवला, म्हणजे त्याला तशी सोय होती. आतील रबर चेक केले, काही ठिकाणी रबर फाटलेले होते, ते लावणं गरजेचं होतं. भराभर रबर कापले, त्याला सुपरबॉन्ड लावला चिपकवण्यासाठी. थोडा वेळ सुकू देणं गरजेचं होतं, ते चिपकवून बाकीचं काम नंतर करता येणार होतं, कारण तोवर नाश्त्याची वेळ होणार होती. हो, रात्री 2:30 कंपनीत चहा नाश्ता असायचा, 2:30 ते 3 फक्त एकच गडबड झाली होती. विचारांच्या नादात घड्याळाकडे लक्ष दिलं नव्हतं. हरकत नाही, एवढे रबर लावून बाहेर निघू, असं मनाला समजावून तो बॉन्ड सुकण्याची वाट बघत बसलो आणि लाईट गेली. भयाने सर्रकन अंगावर काटा आला. आता काय करायचं? अगोदर वाटलं बाहेर वर्कर्स आहेत, पण कुणाचा आवाज येत नव्हता. भयान शांतता. फक्त शॉप फ्लोअरच्या ज्या मशीनी एअर प्रेशरवर चालायच्या, त्यांचा एअरचा आवाज फस फस येत होता, जो वातावरण अजून भीतीदायक बनवत होता. ज्या अर्थी कुणाचा आवाज येत नाही, म्हणजे डिपार्टमेंटला कुणी नव्हतं, मी एकटा होतो. सर्व कॅन्टीनला गेले असणार, त्यांना काय माहीत मी इथे आत आहे ते. आता फक्त एकच आशा होती, सुपरवायझर जाईल व जनरेटर चालू करेल. डोक्यात लख प्रकाश पडला. आज सुपरवायझरही दिसला नव्हता. माझी 5 धारण बसली. डोळ्यासमोर भराभर हॉरर शोमध्ये प्रसंग यायला लागले. आता त्यांची तीव्रता वाढली होती, प्रखर झाली होती. घटना समोर घडतायत असं वाटत होतं. प्रचंड भीतीने मनावरचं छातीवरचं दडपण वाढत गेलं. आता यावर एकच उपाय होता, जोवर लाईट येत नाही तोवर तिथंच बसून राहणे, नाहीतर अंधारात बाहेर पडणे. मी आतमध्ये बसायचं ठरवलं, पण दरवाजा बंद करून. दरवाजा बाहेर उघडत होता, म्हणजे दरवाजा बंद करायचा तर बाहेर हात काढून दरवाजा आत ओढावा लागणार. मी बाहेर हात काढला, तसं हाताला काहीतरी थंडगार जाणवलं. मी पटकन दरवाजा बंद करून घेतला व अंधारात बसलो, देवाचं नाव घेत. देवा, आयुष्यात पुन्हा हॉरर शो बघणार नाही, पण आज वाचव, देवाचं नाव घेत राहिलो. काही वेळाने दरवाजा उघडला, मला बरं वाटलं. म्हटलं कुणी आलं असेल. मी पटकन बाहेर पडलो, आजूबाजूला पाहिलं, कुणी नाही. माझ्या मागे दरवाजा फटकन बंद झाला, म्हणून दचकून मागे बघितलं, कुणी नव्हतं. लक्ष खाली तळघराच्या जिन्याकडे गेलं, फक्त अंधार. खिडकीच्या बाहेर हालचाल जाणवली, म्हणजे आत्ता काहीतरी आतून बाहेर गेलं होतं की आणखी काही. पक्षी एवढ्या रात्रीचे कशाला फिरतील? बाहेर डोकावून पाहिलं, बाहेर काहीतरी होतं. सत्य की भास समजत नव्हतं. नजर माझ्यावर रोखली होती. मणक्यातून थंडगार सणक खालपर्यंत गेली. संपलं, सगळं संपलं. आपल्याला ते बोलावतंय आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतोच. ज्या गोष्टींना आपण आकर्षित करतो, त्या एक ना एक दिवस आपल्यापर्यंत जरूर पोहोचतात, कधी लवकर कधी उशिरा. आपल्या आकर्षणात किती ताकद आहे यावर अवलंबून असतं. माझ्या आकर्षणात जास्त ताकद होती, परिणाम समोर होते. ते मला बोलवत होतं व मी तिकडे ओढला जात होतो. आणि तेवढ्यात खांद्यावर कोणाचा हात पडला, तंद्री भंगली, आवाज आला, इथे काय करतोय? मी जोरात आरोही ठोकली व तिथेच आडवा झालो. शुद्धीवर आलो तेव्हा इतर कामगार आजूबाजूला जमा झाले होते. मी कॅन्टीनमध्ये होतो, सर्वजण माझ्याकडे बघत होते व काय झालं म्हणून विचारत होते. पण काय सांगणार, एकतर भीतीने थरथर कापत होतो, जन्माची अद्दल घडली होती. हॉरर शो पाहता पाहता आज खरोखर अनुभव घेतला होता. एका मित्राने चहा आणून दिला, पाणी दिलं
व माझ्याकडे पाहत म्हणाला, का रे घाबरलास? मी त्याच्याकडे पाहून म्हटलं, हो रे, आणि गुपचूप पाणी पिलं, चहा घेतला, सोबत शपथ घेतली, आयुष्यात पुन्हा भूतांच्या वाट्याला जाणार नाही याची.